नमस्कार. आज आपण कोरडूची भाजी काढली बागेतली, तर पावसाने सगळं उथल पुथल केल्यानंतर पुन्हा ही बाग आई आणि बाबांनी छान आमची बसवलेली आहे. पुन्हा हे सगळे बोद ओढून पुन्हा सगळं हे नव्याने केले आणि आज आपण ही कोरडूची भाजी परड्यातलीच काढली आहे. अजून इथं पेरणी व्हायची आहे कारण पाऊस प्रचंड वाढलाय. कधी मोठा येतो, कधी ऊन पडतं, काहीही होतं आणि स्थिर काही राहत नाही. तुम्ही बघू शकता इथं या भाज्यांना पानं फारच कमी आहेत आणि होती ती कोरडूची भाजी मी आता काढलेली आहे. तर आपण आता ही बनवूया. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मूत्राशयाविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील, इन्फेक्शन असेल किंवा कुठलेही विकार असतील, तर त्यावर हे चांगला उपाय आहे हा. आणि तो तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तशी ही भाजी ही चवीला खूप छान लागते. आणि असं नाही तुम्ही जास्त खाले की यामुळे त्रास होईल असं काही नाही. ही भाजी खूप छान असते, चवीलाही खूप मस्त आणि शिजते पटकन, जास्त वेळ लागत नाही. अगदी तुम्ही मेथी वगैरे करता तशी पटकन करू शकता. तर ही भाजी जी आहे आम्ही आणून लावली आहे आणि मग आम्ही इथून परड्यातून काढली आहे. तर ही भाजी रानात तुम्हाला भेटते, पण ती भाजी कशी ओळखायची किंवा कशी बनवायची याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही लास्ट इयर बनवला आहे. तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे जा आणि नक्की पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओ आणि हा ही व्हिडिओ कसा वाटला. भाजीत आपण लिमिटेड साहित्यच घालणार आहोत, कांदा लसूण आणि तिखट. तुम्ही यात डाळ किंवा ओलं खोबरं तुम्हाला काय हवं ते तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता. पण मी नेहमी म्हणते की रानभाज्यांची चव ही जशी आहे तशीच घ्यावी आणि फक्त एक तेल कांद्याची फोडणी घालून तुम्ही ती खाऊन बघा. कोणतेही असे डाळी वगैरे मसाले न घालता तुम्ही ते खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप औषधी अशी ही भाजी आहे. याला जे तुरे येतात, जी फुलं येतात, त्याला कोंबडा फुल असं म्हटलं जातं. खूप सुंदर दिसतात ती फुले, पेंट गुलाबी रंगाचे असतात. त्याला फुले आलेत की मी तुम्हाला नक्की दाखवेन ते. तर त्या फुलांच्या ज्या बिया आहेत त्या एकदम लहान दाणे असतात, जसे आपल्या पोकळ्याच्या भाजीच्या असतात. त्या बियांची पावडर करून पाण्यासोबत घेतल्यास मूतखडा विरघळतो असा निष्कर्ष आहे म्हणजे जुन्या माणसांचा आमच्या इथल्या. तुम्ही तो ट्राय करून बघा. अपाय नसलेला उपाय करून बघायला काही हरकत नसते असं मला वाटत. याने कोणताही साईड इफेक्ट नाही होणार आहे. भाजी ही अतिशय चांगलीच आहे. मी पुन्हा एकदा सांगते, ही भाजी कशी ओळखायची किंवा कुठं मिळू शकते हे सगळं आम्ही विस्तृतपणे हा याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते नक्की जाऊन तुम्ही बघा. आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ती भाजी शोधाविषयी किंवा करायविषयी वाटली तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि मग बघून तपासून जुन्या जणत्या माणसांना विचारून नक्की ही भाजी करून बघा. अदरवाईज तुम्ही कोणतंही चुकीचं एखादं झाड पाला खाण्याची शक्यता आहे, सो बी केअरफुल. याची तुम्ही देठ आणि पानं दोन्ही घेऊ शकता. मी तर देठ पण घेते. चवीला खूप छान लागते ही भाजी. बरेच जण प्रश्न विचारतायत, तुमचं गाव कोणतं, तुमचं नाव काय, तुम्ही कोकणातले नाही, तुम्ही कोल्हापुरातले वाटत नाही. तर त्यांच्यासाठी मी हे म्हणेन की तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जुने पहा. तिथे तुम्हाला आमचं नाव, गाव आणि सगळं कळेल. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओही पाहायला मिळतील सगळे. आणि ते सगळे व्हिडिओ पहा आणि मग कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचं नाव कळलंय की नाही. तोपर्यंत चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. भाजी छान चिरून झाली आहे, तर आपण आता फोडणी देणार आहोत. तर फोडणीचं साहित्य मी तुम्हाला सांगते. कांदा लसूण, कांदा लसूण तुम्हाला हवे त्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. मी जरा साहित्य जास्त घालते, मला आवडतं. आणि लाल तिखट आणि तेल, मीठ
आपण इतक्याच लिमिटेड साहित्यात आज भाजी करणार आहोत, तुम्ही फक्त भाजीची चव बघा अशी करून, आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आपल्या व्ह्यूअर्सना गारदाळ्याच्या शेंगांबद्दल विचारलं होतं की तुम्हाला त्या माहीत आहेत का, किंवा त्यापासून जो पदार्थ बनतो कापड हे तुम्हाला माहिती आहे का? तर बऱ्याच जणांनी नाही म्हणून सांगितलंय, आणि एक ते दोन कमेंट आलात फक्त की अभेच्या शेंगा वगैरे. तर आमच्या इकडे याचं काही असं नाव नाहीये, आमच्या इकडे गारदाळ किंवा गायरा असं म्हणतात, ज्याचा लहानपणी आम्ही जिबली म्हणून वापर करायचो त्याच्या बियांचा, आणि खूप सुंदर या बिया असतात, लिटरली ह्या एवढ्या असतात, आणि त्याचा रंग खूप सुरेख असतो. त्याचा वापर खाण्यासाठीच केला गेलाय, आणि त्याची डिश जी आहे ती तुम्हाला मी लवकरात लवकर बनवून दाखवेन, पण त्याला खूप खूप जास्त मेहनत लागते. आणि जुन्या काळी याचा साबण म्हणून सुद्धा वापर केला जायचा, म्हणजे याचा फेस निघतो. तर जेव्हा मी तुम्हाला म्हणाले की आमच्या गावात, मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले तुम्हाला, आमचं गाव हे थोडस आउटसाइड आहे आणि त्याचा दळणवळण खूप कमी होत, तर हे आहे गारदाळ गायर. हे जरा लहान आहे पण याच्याही पेक्षा मोठे असतात बिया, तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर याच्यापासून ही डिश बनते, आणि खूप 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 अवघड रेसिपी आहे त्याची, आणि मी अजून बनवलेलं नाहीये. नेहमी आईच बनवायची, किंवा आमची पणजी जी आता नाहीये या जगात ती बनवायची. तर मी तुम्हाला हे नक्की बनवून दाखवेन, मी सुद्धा हे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, स्वतः बनवणार आहे. तर आता सध्या तरी माझी भाजी बनवून झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या कमेंट्स खूप आवडतात, मी सर्वात आधी कमेंट्स वाचते आणि मग व्ह्यूज बघते. तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत.